नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। भाजपा प्रभाग क्रमांक 67 च्या माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी आज वाशी येथील महावितरण कार्यालयामध्ये अधीक्षक अभियंता राबा माने यांना वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा या संदर्भात निवेदन देण्यात आले। लॉकडाऊन मध्ये अनेक नागरिक हे वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झाले आहेत। तुर्भे येथील सेक्टर 21 येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या अनेक तक्रारी येऊन सुद्धा त्याची दखल MSEB ने घेतली नाही। मागील अनेक महिने माजी नगरसेविका शुभांगी पाटील या महावितरणाला वाढीव वीज बिलाबाबत तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करत आहेत। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिक हे हवेवर घराच्या बाहेर देखील बसू शकत नाहीत, पण सध्या विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत। तुम्ही बघितलं असेल की सातत्याने सगळेच आपले जे राजकीय पुढारी आहेत ते सातत्याने हे करतात, जसं नाईक साहेब असू दे, मंदाताई असू दे, सातत्याने पाठपुरावा करत आहेत वीजबिळाविषयी, आणि बाकीचेही पक्षीय लोक सातत्याने पाठपुरावा करत आहेत। असं असतानाही ह्यांनी काय केलं आहे की एप्रिलमध्ये सपोज 100 रुपये युनिट आहे, मग पुढचे जून जुलैचे पण 100 रुपये युनिट आहे, अशा हे युनिट त्यांनी एकत्र केलं आणि सरसगट लोकांना बिल दिलं। मग तो बिल 300 रुपये बिल हे करून किती, मग जास्त जास्त 50 रुपये कमी केलं आणि 250 रुपयांनी यांनी मग तो बिल लावलं आहे, आणि तो बिल इतका वाढीव आलेला आहे लोकांना त्या युनिटमुळे की लोक भरू शकत नाही। तसं मी माझ्या एरियाचंच उदाहरण देते की माझा तुर्भा एरिया हा अतिशय इथले मध्यमवर्गीय लोक आहेत, हाताच्या म्हणजे याच्यावर त्यांनी पोट ठेवून त्यांनी काम करत आहेत। इथं माथाडी वर्ग आहे, छोट्या म्हणजे मध्यमवर्गीय वर्ग आहे, हे सगळ्या जातीच्या धर्माचे लोक आहेत, हे काही एवढे श्रीमंत नाही आहेत। एक तर लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, काही त्यांना पगार अर्धा भेटत आहे, भाडेकरू जे नाही आहेत ते गावी गेल्यात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे ज्यांचं भाड्यावर चालतं, आमच्या तुर्भ्या गावातल्यासारख्या परिसरात भाड्यावर राहणारे लोक त्याच्यातनं त्यांना उत्पन्न आहे तेही त्यांना नाही, अशा परिस्थितीत लोक बिलं कशी भरणार ते तर ते। आणि आज हा लाईट जाण्याचा प्रकार सातत्याने होत आहे माझ्या परिसरात, जेवढी वर्षभर ही लाईटची समस्या आहे आणि वर्षभर मी सातत्याने पत्रव्यवहार करत आहे, ते गेलं की तेवढ्यापुरती 2-3 दिवस लाईट व्यवस्थित येते, त्याच्यानंतर जशी ती परिस्थिती असते प्रत्येक वेळेला लाईट तो पाणी यायची वेळ असते 7:30 संध्याकाळी 4, त्या दरम्यान लाईट नेहमी जात असते, नेहमी लोक रस्त्यावर उतरलेले असतात, समस्यांना ह्या लाईटच्या नेहमी त्यांना तोंड द्यावं लागतं। काल तर इतकं वाईट झालं की 7:00 लाईट गेली, ती रात्री 12 लाईट आली। हे नक्की चाललं आहे काय कुठेतरी, ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणलं मी तुम्हाला आमदार निधी पाहिजे ते सांगा मला, मी दोन्ही आमदारांशी बोलले ते जरूर देतील निधी, तसंही सांगत नाही। आज त्यांनी सांगितलं की आमदार निधी घेऊन ये, पत्र घेऊन ये आमदारांचं आणि त्याच्यातनं आपण काम करू, तर ते नक्कीच होणार ना, ते पब्लिकसाठीच आहेत आणि ते नक्की देतील, पण तेही सांगत नव्हते, आज त्यांनी कुठेतरी ते सांगितलं। तसेच आता जो ऑफिस वर्क आहे तो लोक घरातून बसून लॅपटॉपवर मोबाईलवर करत आहेत, तसेच ऑनलाईन स्कूल पण आता सध्या चालू आहेत, मुले शाळेत जाऊ शकत नाही, ऑनलाईन स्कूल चालू आहेत, ऑनलाईन एक्झाम चालू आहेत, अशा परिस्थितीत लाईट नाही आहे, हे किती मोठं दुर्दैव्य आहे आमच्या तुर्भेकरांचं की आम्ही वारंवार सांगतो आहे। आणि अशा परिस्थितीत त्यांनी अधिकाऱ्यांनी समजायला पाहिजे की आज मुलांचं आपण नुकसान करतो आहे की ऑनलाईन त्यांचं स्कूल चालू आहे, एक्झाम चालू आहे, ॲट होम त्यांना वर्क दिलेलं आहे तेही ऑनलाईनच, त्यांनी ह्याचा विचार करून मला वाटतं आता तरी त्यांची ही समस्या मिटेल, माणेसाहेब नक्कीच येतात ना मार्ग काढ। ज्या नागरिकांना वर्क फ्रॉम होम दिले आहे त्यांना ऑफिसची कामे लाईट गेल्यामुळे करता येत नाहीत, त्यातच शाळा या देखील ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शिकवणी परीक्षा घेतली जाते, वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात अडचणी निर्माण झाल्यामुळे लहान मुलांवरही त्याचा परिणाम होत आहे। MSEB ने लॉकडाऊन काळात मीटर रिडिंग न घेता सरासरी वीज बिले नागरिकांना पाठवलेली आहेत। लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची असा प्रश्न वीज धारकांना पडलेला आहे। या जो लाईटचा मेन इश्यू आहे
तो गेले आता पावसाळ्यापासून आम्ही तो भरपूरच फेस केला, एवढा वारंवार पाऊस चालू आहे, भरपूर ठिकाणी असे लाईटचे इशू आहेत मानतो मी, पण 8-8 तास हा इशू सॉल्व न होणं ही सगळ्यात मोठी प्रशासनाची चूक आहे। 8 तास घरात एज्युकेशन चालू आहेत लहान लहान पोरांचे, लहान पोरं जे आता म्हणजे त्रास होतो लाईट फॅन बिन बंद असल्यामुळं, ऊन पाऊस ह्याचा फार इफेक्ट होतो माणसाच्या कंडिशनवरती लाईट गेल्यामुळं। माग आमची एवढीच आहे, आता तुम्ही सर्वे करा, बेटर रूम्स किती आहेत, किती पॉईंट्स आहेत, त्यानुसार जे प्रायमरी वायर जुने वायर्स आहेत ते इफेक्ट करत असतील तर प्लीज त्यांना सॉर्ट आउट करा आणि जरा कंटिन्युअस लाईटचा बंदोबस्त करा। मी एक विद्यार्थी आहे आणि माझ्या विद्यार्थ्याच्या नात्याने हे तुम्हाला सांगायचं आहे की लाईटचा इश्यू जो आहे तो लवकरात लवकर सॉल्व करा, कारण लाईट नसल्यामुळे आम्ही लॅपटॉप चार्ज करू शकत नाही आणि तसेच वायफायमुळे लॅपटॉपशी ऑनलाईन लेक्चर कंडक्ट होऊ शकत नाही, कारण मोबाईल डेटामध्ये दिवसभर चालू शकत नाही, थोडा वेळ तरी आम्हाला लॅपटॉप कंडक्ट करावाच लागतो, दॅट्स इट। आम्हाला सकाळी 6 वाजता पाणी येतं आणि संध्याकाळी 4 वाजता येते, तर दोन्ही वेळेस लाईट नसते आणि त्याच्यामुळे आम्हाला पाणी भरण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि लाईटची बिले तर एवढी येत आहेत आम्हाला, पण तरीसुद्धा लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, तात्पुरता काहीतरी इशू सॉल्व करतात आणि नेक्स्ट डे पुन्हा तोच प्रॉब्लेम चालू होतो। लहान मुलं पण आहेत तर ते पण खूप त्रास देतात, म्हणून मग लाईट रेग्युलर असावी आणि तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करावा असा आमच्या सगळ्या भगिनींचा प्रश्न आहे। या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी दिला आहे। मी त्यांना सांगून आली आहे की हे जर ह्या 2 आठवड्यात संपलं नाही लाईटचं समस्या तर मी उद्या रस्ता रोको आंदोलन करेन। व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष थोरवडेसह मोनिका गोटेकर यांचा रिपोर्ट।